नमस्कार मी वैद्य प्रचिती सुरू कुलकर्णी तुम्हाला सर्वांचं डॉक्टर सुरू आयुर्वेदिक क्लिनिक या यूट्यूब चॅनल मध्ये मनापासून स्वागत करते आज आहे सोमवार अर्थात मंडे मोटिवेशनचा दिवस मागच्या भागामध्ये आपण माइंड मॅप म्हणजे काय त्याचे बेसिक तीन रूल्स काय आहेत कशा पद्धतीने केल्यावर त्याचे होणारे फायदे काय आहेत हे सगळं बघितलं पण आजच्या भागात बघूया प्रत्यक्ष माइंड मॅप कसा तयार करायचा एक छोटा डेमो बघूया ज्या योगे तुम्हाला स्वतःला सुद्धा या नवीन वर्षात आपले आपले टार्गेट्स छान पद्धतीने अचीव्ह करता येईल क्रिएटिव्हली तुमचा गोल सेट केल्यानंतर त्याचा माइंडमॅप तयार करता येईल चला तर मग मी मागच्या भागात सांगितल्याप्रमाणे असे बेसिक तीन रूल्स आहेत पहिला रूल म्हणजे तुमचा जे काही गोल किंवा टार्गेट अचीव्ह आहे ते मध्ये मॅपच्या मध्ये बरोबर सेंट्रली गोल करून असलं पाहिजे ते छान कलरफुली किंवा पिक्चर लावून पेस्ट करून किंवा चित्र काढून तुम्ही डेपिक केलं पाहिजे म्हणजे आपल्याला त्याच्याकडे बघून लगेच कळलं पाहिजे की आपल्याला काय अचीव्ह आहे ते दुसरा रूल आपल्याला डॅश करून किंवा लिस्ट करायची नाहीये लिनियर नको आहे आप तर आपल्याला कर्व कर्वी लिनियर कर्व हवेत म्हणजे जसं काही त्या झाडाला फांद्या फुटल्यात अशा पद्धतीने आपल्याला वेगवेगळ्या वेग शाखा उपशाखा काढायच्या आहेत आणि रूल नंबर तीन म्हणजे आपल्याला कमीत कमी तीन वेगवेगळ्या वेग वेग रंगांचा वापर करायचा आहे मी कमीत कमी आहे तुम्ही जास्त रंग सुद्धा वापरू शकता ज्या ज्यायोगे तुम्हाला जे हायलाईट करण्याच्या गोष्टी असतील तर तुम्ही लाल किंवा ऑरेंज अशा भडक रंगाने दाखवू शकता आणि ज्या तुम्हाला मानाने कमी महत्वाच्या आहेत किंवा शांतपणे समजून घेण्याच्या आहेत त्या तुम्ही ब्लू किंवा पर्पल अशा कलरनी करू शकता समृद्धीचा ग्रीन रंग आहे असं सो कलर थेरपी किंवा कलर प्रत्येक काय काय रिप्रेझेंट करतो ह्याबद्दल पुढच्या येणाऱ्या भागामध्ये नक्की सांगणारच आहे पण आजच्या भागात एक डेमो बघूया ज्या तुम्हाला साधारण अंदाज येईल की मॅप नक्की कसा करतात ते सुरुवात करूया तुमचं टार्गेट हे खूप मोठं असलं पाहिजे किंवा प्रचंड ह्यूज असलं पाहिजे असं नाही आहे तुम्ही छोट्या छोट्या टार्गेटचे सुद्धा माइंडमॅप्स करू शकता आणि एकाच व्यक्ती वेगवेगळ्या कारणासाठी वेगवेगळे वेग वेग माइंडमॅप करू शकते म्हणजे फॉर एक्झाम्पल एक, एक माझा करिअर गोल असेल कदाचित एक माझा फिटनेस किंवा हेल्थ रिलेटेड माइंडमॅप असेल आणि एक माझा कदाचित पर्सनल फॅमिली रिलेटेड काहीतरी असू शकतो फॉर एक्झाम्पल करिअर ओरिएंटेडमध्ये एखादा स्टुडंट किंवा एखादा विद्यार्थी असा विचार करू शकतो की मला ह्या ह्या सहा महिन्यात हा एक सर्टिफिकेशन कोर्स करायचा आहे किंवा मला ही डिग्री अचीव करायची आहे मला एम एस करायला जायचं आहे मला पी एच डी करायचं आहे तुमचा काही पण एम असू शकतो किंवा एखादा जॉब करणारा नोकरी करणारा व्यवसाय करणारा एखादा व्यक्ती असेल तो असा टाकू शकतो त्याच्यामध्ये की मला ही एक पदवी अचीव करायची आहे मला ह्या एका केडरला काम करायचं आहे मला ही एक सॅलरी इतक्या अमाऊंटची अचीव करायची आहे काही पण असू शकेल ज्यांचा स्वतःचा व्यवसाय आहे ते असे एम ठेवू शकतात की मला इतकं इतकं टार्गेट अचीव्ह आहे इयरली क्वार्टरली तुमचे गोल सेट करू शकता हे झालं करिअर पण तुमच्या आरोग्यासाठी तुम्ही असं करू शकता की मला माझं हिमोग्लोबिन वाढवायचं आहे मला माझे केस सुधारायचे आहेत किंवा मला ही एक मॅरेथॉन पळायची आहे मला माझं इतक्या इतक्या लेव्हलला फिटनेस जाऊन हो, मला इतके तास सायकलिंग आहे किंवा मला खारदुंगला पास सर करायचं काही पण असू शकतं म्हणजे अगदी एव्हरेस्ट बेस कॅम्प पासून ते सिंहगडावर जायचंय कुठलाही एम तुमचा असू द्या पण माइंड मॅपने तुम्ही तो क्रिएटिव्हली रिप्रेझेंट करू शकता तुमच्या मनात त्याचा जास्त चांगला इम्पॅक्ट पडेल आणि लवकरच तुम्ही तो अचीव पण करू शकाल तर मग बघूया यातलं एक उदाहरण घेऊन फॉर एक्झाम्पल मला माझं तीन महिन्यामध्ये हिमोग्लोबिन सुधारायचं आहे माझं एच बी लो असेल आणि त्यामुळे मला ते आता वाढवायचं आहे तर मी काय काय केलं पाहिजे ह्याची जर मी लिस्ट करायची म्हणली म्हणजे लिनियर लिस्ट करायची म्हणली तर ती कशी दिसेल बरं तर ती अशी दिसेल आणि त्या उलट मी जर ठरवलं की नाही मला माइंड मॅप करून क्रिएटिव्हली ते रिप्रेझेंट करायचं आहे आणि होलिस्टिक विचार करून मला ते टार्गेट अचीव्ह करायचं आहे तर ते कसं दिसेल तर ते असं दिसेल तर ब बघूया आता की माइंड मॅप एक्झॅक्टली कसा करायचा त्याचा डेमो माइंड मॅप करण्यासाठी आपल्याला लागतील कलर्ड पेन्स आणि स्केच पेन्स आता जे तुमचं एम आहे टार्गेट आहे त्यासाठी सुसंगत योग्य असं एखादं चित्र तुम्ही मिळवून त्याची प्रिंट आऊट काढून किंवा कट करून त्याचं पिक्चर पेस्ट करू शकता नाहीतर एखादं सिम्बॉलिक चित्र तुम्ही स्वतः काढू शकता आणि विशेष करून लाल पिंक किंवा अशा ब्राईट कलर्सने ते करावं मग त्यानंतर आपल्याला कर्व्हिलिनियर ब्रांचेस काढायच्या आहेत आणि त्याच्यामध्येच सब ब्रांचेस किंवा आपण ज्याला म्हणतो शाखा उपशाखा तयार करायच्या आहेत आता इन्क्रीज हिमोग्लोबिन एच बी हे माझं एम आहे मग त्यासाठी मला काम करायचं आहे माझ्या मनावर आणि शरीरावर सो पहिली ब्रांच आहे मेंटल मनामध्ये मला करायचं आहे मेडिटेशन प्राणायाम आणि पॉझिटिव्ह थिंकिंग मेडिटेशनमध्ये सुद्धा दीर्घ ओंकार म्हणणं सुदर्शन क्रिया हे छोटे दोन भाग होतील प्राणायाममध्ये अनुलोम विलोम आणि पॉझिटिव्ह थिंकिंगमध्ये व्हिज्युअल बोर्ड्स आणि माइंडमॅप करणं हां आता मला हे टार्गेट अचीव करण्यासाठी रेग्युलर एच बी चेक करणं हे एक काम आहे त्यामुळे ती एक ब्रांच झाली आणि सगळ्यात महत्त्वाची ब्रांच आहे ते म्हणजे फिजिकल मग फिजिकल लेवलवर मला काय काय काम करायचं आहे तर न्यूट्रिशन म्हणजे डाएट आणि सप्लिमेंट सप्लिमेंटमध्ये सुद्धा मी आयुर्वेदिक काही औषधं घेऊ शकते औषधी कल्प आणि न्यूट्रिएंट्समध्ये मी आयर्न फॉलिक ॲसिड विटॅमिन बी ट्वेल्व आणि प्रोटीन या चार सप्लिमेंट घ्यायची गरज आहे सो अशा पद्धतीत तुम्ही मेन एक ब्रांच एक फांदी त्याला आणखीन पुढे छोट्या छोट्या उपशाखा असा करू शकता मग डाएटमध्ये मी लिस्ट करण्यापेक्षा वेगवेगळ्या गोष्टी रंगीत पेनाने लिहू शकते की कुठल्या गोष्टी मला वीकली करायच्या आहेत कुठल्या मला डेली करायच्या आहेत आणि अशा पद्धतीने तुमचा एक माइंड मॅप तयार होऊ शकतो ज्या महत्त्वाच्या गोष्टी त्यांना तुम्ही स्टार करू शकता म्हणजेच अशी लिस्ट करण्यापेक्षा तुम्हाला असा माइंड माइंडमॅप करणं हे नक्की उपयोगी ठरतं लिस्टमध्ये आपल्याला गोष्टी कळतात पण त्या एका पाठोपाठी कळत जातात त्या उलट मध्ये बघाल तर तुम्हाला ज्या गोष्टी हायलाईट करायच्या आहेत तर तुम्ही ब्राईट रंगाने करू शकता जिथे पाहिजे तिथे स्टार करू शकता एखादा कलर कोड ठरवू शकता जे इम्पॉर्टंट डेली करायचे आहेत त्याला तुम्ही विशेष एखादी खून ठेवू शकता ज्या वीकली वन्स करायच्या आहेत त्या गोष्टी वेगवेगळ्या पद्धतीने ब्रॉड करून लिहू शकता आपल्या आपल्या गरजेनुसार गोष्टी हायलाईट करू शकता ज्या गोष्टी टप्प्याटप्प्यानी करायच्या त्या पद्धतीने तुम्हाला होलिस्टिकली एका पिक्चरमध्ये काय काय आहे हे नक्की कळतं सो आता मला अशा वाटते की तुम्ही हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लिनियर टू लिस्ट करण्यापेक्षा क्रिएटिव्ह मॅप्स तयार कराल आणि तुमचे तुमचे जे काही टार्गेट्स असतील किंवा गोल्स असतील नवीन वर्षात येणारे शॉर्ट टर्म गोल्स लाँग टर्म गोल्स छान क्रिएटिव्हली माइंडमॅप करून नक्की अचीव्ह कराल तुम्हाला सर्वांना येणाऱ्या नवीन वर्षाच्या आधीच शुभेच्छा आपल्या आपल्या आरोग्यविषयक गोल्स किंवा तुमच्या करिअरचे गोल्स माइंड मॅपद्वारे नक्की डिपेट करून बघा कुठला रंग वापरायचा कर्विलिंगर कर्व्स कसे असावेत याबद्दलच्या काही टिप्स पुढच्या येणाऱ्या भागात बघूया तोपर्यंत स्टे सेफ स्टे फिट अँड स्टे हेल्दी फिजिकली अँड मेंटली विथ डॉक्टर सुरू आयुर्वेदिक क्लिनिक